चूहे खाके बिल्ली चली हज को असं म्हणत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी कामगार नेते कुमार करजगी यांच्यावर पलटवार केला. लक्ष्मी विष्णू मिलमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जुनी मिलच्या जागेतून मिळणाऱ्या मोबदल्याच्या बदल्यात मिल कामगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अनेक मिल कामगारांना डोक्यावर छप्पर मिळवून दिलं, पण अशा मिल कामगारांच्या यशाचा वाटा मनोहर सपाटे आणि विष्णुपंत कोठे यांनी हिसकावून घेतला असा आरोप उमानगरी गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक संचालक कुमार करजगी यांनी केला होता. सौ चुवे खाके बिल्ली हज को चली अशी अवस्था कुमार करजगी यांची झाली आहे. कामगारांच्या न्याय मागणीला न्याय देण्याची वेळ आलेली असताना कुमार करजगी हे आमच्यावर आरोप करून कामगारांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जो शीशे के महल में रहते है वो दूसरों के घर में पत्थर नहीं फेका करते अशा हिंदी मराठी वाक्याचा उपयोग करत मनोहर सपाटे यांनी कुमार करजगी यांच्यावर पलटवार केला. मला हसावं का काय म्हणावं मला असं वाटतं. कुमार करजगीला मी फसवलं, मी कुमार करजगीकडून जागा लाटली, कुमार करजगीला पैशाला मी फसवलं असं कुमार करजगीचं स्टेटमेंट असेल आणि ते जर असं म्हणले असतील तर एका सौ चुहे खाके बिल्ली हज को चली म्हणण्यासारखं कुणी काय बोलावं कुणाबद्दल, आपलं स्वतःचं अस्तित्व समाजातलं काय आहे, आपली कृती काय आहे, आपण कुणाबद्दल बोलतो, कशासाठी बोलतो, आपलं ह्या असं आहे एखाद्या चांगल्या माणसाला धोंडा मारल्यानं आपला गुन्हेगारीपणा झाकला जात नाही. माझा कुमार करजगीला सल्ला, तो शिष्य के घर में रहते है वो फत्तरवाले घर को दगडे पत्थर नाही मारा करते, आप शिष्य के घर में रहते है हमेशा संभाल के रहो, हमारे पत्थर का घर है, दगड़ा झगड़ा राहणाऱ्याला धोंडे मारू नका, दगड माघार येतो, दगड़ाच्या घराला धोंडा मारला तर दगड माघार येतो आणि तो आपल्याला लागतो याची जाणीव ठेवा. निसर्गाचा नियम आहे तो, दगड्याच्या घराला धोंडा मारला की धोंडा माघार येतो आणि डोक्याला लागतो, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही, निसर्गातल्या संस्कृतीचा विचार करून वागा.